आणि फाउंडेशनच्या वर्धापन दिनी हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांचं मार्गदर्शन। काँग्रेस नेते जितेश कदम व हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांची उपस्थिती व विविध मान्यवरांचा सन्मान। तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अग्रणी फाउंडेशनचा वर्धापन दिन व अग्रणी संवाद मेळावा उद्या बुधवारी तासगाव मध्ये होत आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन भारती सहकारी बँकेचे संचालक जितेश कदम यांच्या हस्ते होत आहे। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामांकित हवामान अभ्यासक पंजाबराव टक आहेत। विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व दुर्लक्षित अशा मान्यवरांचा यावेळी सन्मान होणार आहे अशी माहिती अग्रणी फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव मोरे यांनी दिली। तर सन्मान मूर्तींमध्ये नरेंद्र खाडे सहकार सन्मान, हर्षला पाटील शिक्षण सन्मान, वसंत पाटील साहित्य सन्मान, असलम माने रुग्णसेवा सन्मान, बालम पाचेगावकर कलावंत सेवा सन्मान, काकासो ठोंबरे कलावंत सेवा सन्मान, सतीश लाटणे पोलिसी सेवा सन्मान, जगुताई कांबळे स्वच्छता सेवा सन्मान, विनायक पवार आरोग्य सेवा सन्मान, माणिक पाटील कृषी सेवा सन्मान, राजाराम माने पाणीदार सन्मान, प्रवीण शिंदे पर्यावरण सन्मान, सुशांत पवार क्रीडा सन्मान यांचा गौरव होणार आहे। या कार्यक्रमास वसंतदादा कारखान्याचे संचालक अमित पाटील, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस इंद्रजित साळुंखे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुहास शिंदे, भाऊसाहेब एरंडोले, मिलिंद सगरे, सर्जेराव पाटील, विशाल शिंदे, विकास पाटील, सुरेश इरडे, डॉक्टर नामदेव कस्तुरे, संजय जवळेकर व जगन्नाथ पाटील यांची उपस्थिती असणार आहे। उद्या बुधवारी 15 डिसेंबर रोजी रॉयल एस एस पाटील हॉल मणेराजुरी रोड तासगाव येथे सायंकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। तर याचा लाभ घेण्याचे आवाहन अग्रणी फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव मोरे यांनी केले आहे। मी सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच अग्रणी फाउंडेशन यांच्या वर्धापन दिनानिमित्त येणार आहे। तरी शेतकऱ्यांनी हवामानाची अचूक माहिती व तसेच हवामान नेमके कसे असतात, अंदाज कसे असतात, नेमके अंदाज कसे बांधतात हे सगळं माहिती देण्यासाठी मी या कार्यक्रमाला येत आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला हवामानाची अचूक माहिती करण्यासाठी व त्या माहितीचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5:30 वाजता रॉयल एस एस पाटील हॉल मने राजुरी रोड तासगाव या ठिकाणी यावे, कारण की मी तिथे येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना हवामानाबद्दल पावसाबद्दल माहिती देणार आहे। नेमका हवामान कसं असतं, पाऊस कसा असतो, वारे नेमके कसे असतात, हवामानातील बदलामुळे नेमकं नुकसान कसं होतं हे त्याची माहिती देण्यासाठी मी तिथे येणार आहे।